नवीन चेंडू वापरली जात आहेत. या सामने दरम्यान चार गोलंदाज आणि पहिले षटक असेल पॉवर प्ले. चला 55 सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय. स्पर्धे दरम्यान संघाने बाळा पेडणेकर यांच्याकडनं देखील 200 रुपयाची देणगी येते. सर्व आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धे दरम्यान. स्ट्राईक वर ओंकार गावडे, नॉन स्ट्राईक वर ऋषी कोरगावकर सज्ज होत आहे आणि बॉलिंग मार्क वर पहिल्या षटकासाठी सज्ज होत आहे रितेश बँडी मालवणी क्रिकेट संघाकडनं. खूप दूरवरनं स्पर्धेत या ठिकाणी संघ खेळतो. बँडी मालवण खूप दूरवरनं या ठिकाणी प्रवास करत तिथपर्यंत आगमन झालंय आणि क्वार्टर फायनलची पहिली लढत. ओंकार गावडे स्ट्राईक वर सज्ज होत आहे. ओव्हरपिच चेंडू मिडल विकेट बाउंड्री लाईनला फिल्डर जरूर आहे. सुंदर झेल या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न. बहुतेक पहिल्या प्रयत्नात जर बघितलं तर झेल झाला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. आपण पाहू शकता रिप्ले आमच्या मेगास या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून रिप्ले पाहू शकता. काय सुंदर झेल पकडला होता शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला. खरं आपण क्षेत्ररक्षकाला दहा द्यावी लागेल. थोडासा दुखापतीपर्यंत दिसतो क्षेत्ररक्षक. सातेरी कोसरा दोन्ही संघांना विनंती आपण सज्ज राहा. पहिल्या चेंडूवर ओंकार गावडे झेलबाद होऊ शकला असता परंतु समोर मिड विकेट बाउंड्री लाईनला काय सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना. युट्यूबच्या माध्यमातून देखील आपण रिप्ले बघितला. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे अमित खवणेकर. सुंदर झेल पकडला होता परंतु शेवटच्या क्षणी या ठिकाणी चेंडू हातातून निसटला आणि समोर मात्र ओंकार गावडेला या अगोदर देखील सामन्यात एक जीवनदान मिळालं होतं आणि या सामन्यात पुन्हा एकदा एक जीवनदान जे ओंकार गावडेच्या नावावर. समोर रितेशने गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर कामगिरी केली होती आणि समोर यावेळी सुंदर चेंडू बॅट आणि बॉलचं काही संपर्क होताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि धावपल्लक या ठिकाणी स्थिरावला. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. दोन धावा भीमा गडेच्या मोबदल्यात. रितेश बॉलिंग मध्ये सुरुवात करतोय. समोर ओंकार गावडे नॉन स्ट्राईक वर ऋषी कोरगावकर. आखूड टपा चेंडू डाऊन द ग्राउंड लागला. बाउंड्री लाईनला फिल्डर त्या ठिकाणी तैनात परंतु अगदी सुंदर पैकी एका धावर समाधान मानावं लागतंय. एका बाजूने पूर्वी स्पोर्ट्स मातोंड क्रिकेट संघ निगुडा खूप दूरवरनं इथपर्यंत उतरला. या स्पर्धेत क्वार्टर फायनल खेळतो आणि दुसऱ्या बाजूने एक तगडा संघ दांडी मालवण क्रिकेट संघ. आडव्या बॅटने स्लॉग सेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेग घेतोय आणि एक निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. पूर्वी स्पोर्ट्स मातोंड करतो त्यानंतर ती थोडफोड फलंदाजी होत आहे पूर्वी स्पोर्ट्स मातोंड क्रिकेट संघाकडनं. ब्लॉक मध्ये चेंडू खेळला हलकीशी अपील पंचांकडे आणि समोर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता या ठिकाणी खेळाडू जातो डगआउटच्या दिशेने. खऱ्या अर्थानं ही खेळ भावना आहे मित्रांनो. ही खिलाडू होती आणि अशा पद्धतीचं स्पोर्ट्समॅन फेरीट जे मैदानामध्ये उतरल्यानंतर निश्चितच आपल्याकडे होणं खूप गरजेचं आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की मी बाद आहे आणि तो जातो डगआउटच्या दिशेने. आणि या खेळाडू वृत्तीसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या ऋषिकेश कोरगावकरच्या खेळाडू वृत्तीसाठी. कृष्णा गावडे कॅमेरामॅन. पूर्वी स्पोर्ट्स मातोंड क्रिकेट संघ एक क्षेत्ररक्षक मिड विकेट दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग बाउंड्री लाईनला. स्लोवर वन चेंडू पिक करू शकला नाही फलंदाज कृष्णा गावडे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय परंतु नाकारलं जातंय. शॉर्ट फाईन देखील अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. पॉवर प्ले षटक एक यशस्वी षटकाची सांगता होत आहे.
एक सफलता प्राप्त गोलंदाज रितेश ज्याच्या नावावर एक सफलता नोंदवली गेली आणि पॉवर प्लेच्या षटकात अवघ्या 3 धावा खर्च करतोय. दांडी मालवण क्रिकेट संघाकडनं पहिलं षटक गाठणारा रितेश हा गोलंदाज. चला थोडीशी घाई घेऊन आपल्याला मर्यादित वेळेमध्ये या ठिकाणी इनिंग कव्हर करायची आहे. यानंतर देखील बरेचसे सामने व्हायचे बाकी आहेत दुपारच्या सत्रात आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस चमचमते ट्रॉफी चमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक बक्षिसांसोबत विजेता आणि उपविजेता संघासाठी देखील चमचमते ट्रॉफी आणि या सगळ्यांचा मानकरी कोण असेल तर संध्याकाळच्या सत्रात आपल्या समोर उत्तर असेल. कोण असेल या संध्याकाळच्या सत्रात सगळ्यांचा मानकरी? हर्ष बॉलिंग मार्कवर सज्जवतो वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन बाउंड्री लाईन ला एक फिल्डर ऑफसाइड ला कव्हर ला दुसरा फिल्डर ऑफसाइड ला लॉंग बाउंड्री लाईन ला ऑनसाइड ला लॉंग एक फिल्डर मिड विकेट आणि डीप स्कोर लेग लेग क्षेत्र रक्षक. ओव्हर पिच चेंडू लॉंग बाउंड्री लाईन ला कव्हर ला चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू सीमा पार जातोय षटकारासाठी. बॅट मधून निघतोय फुल टॉस चेंडू ऑन साइड ला ग्लान्स केला जमिनी लगत फटका डीप मिड विकेट ला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतो. एवढा प्रयत्न दुसरा डावेचा आणि नाकारलं जात. थोडस ताळमेळ चुकतोय मैत्रामध्ये दोन्ही फलंदाजाकडनं. कुठेतरी कॉल चुकला जातोय. या अगोदर देखील पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती धाव होऊ शकली असती त्यावेळी देखील ताळमेळ चुकला होता आणि यावेळी पुन्हा एकदा दुसरी धाव देखील झाली असती परंतु काही सब ताळमेळ चुकतो मैदानामध्ये. फलंदाज कृष्णा गावडे आणि समोर ओंकार गावडे दोन्ही खेळाडूंचा विचार करता निगुडे प्रीमियर लीग मध्ये गाजलेले दोन्ही खेळाडू ज्यांच्या बॅट मध्ये ताकद आहे. सुंदर फटका ताकद ज्यावेळी सांगितली त्यावेळी का सुंदर फटका टोलवला आणि समोर काय सुंदर फटका टोलवल्यानंतर क्षेत्ररक्षक देखील त्याने माघार घेतली नव्हती. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेषेला स्पर्श होता. 4 धावा कृष्णा गावड्याच्या खात्यामध्ये आणि धावपळत तब्बल 14 धावांपर्यंत वधारतोय. काकापुतण्या ही जोडी मैदानामध्ये ओंकार गावडे आणि समोर कृष्णा गावडे. समोर सर्व बॅटने फटका अलोंग कार्पेट लॉंग बाउंडी लाईन द फिल्डर पुन्हा एकदा रितेश. एक सिंगल डाव स्ट्राईक मध्ये बदल होतो. एक चांगली रणनीती कारण एक मोठा फटका एक चौकार टोलवला परंतु स्ट्राईक मध्ये देखील बदल करणं गरजेचं. स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं. एक सिंगल धावफलकात बदल 15 धावा धावफलकावर हे दुसऱ्या षटका दरम्यान. एक विकेट ऋषिकेश कोरगावकर स्वस्तामध्ये बाद आणि धावफलक 15 धावा. यावेळी सुंदर चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची लेबन कट. दुसरी सफलता या ठिकाणी प्राप्त झाली दांडी मालवण क्रिकेट संघाला. ओंकार गावडे दुसऱ्या विकेटसाठी बॅक टू द पॅव्हिलियन. काही क्षणातच क्वार्टर फायनलची दुसरी लढत जी असेल ती म्हणजे सिंह गर्जना खेरवाडा विपक्ष सातेरी कोचरा या दोन बलट संघादरम्यान दुसरी क्वार्टर फायनलची लढत असेल आणि त्यानंतर तिसरी क्वार्टर फायनल जी असेल ती म्हणजे अन्वी स्पोर्ट्स रेडी विपक्ष एमएसआरटी तुवस. समोर नवीन खेळाडू प्रथम सुरफट टिपू स्ट्राईक वर सज्ज झाला. पहिला चेंडू निश्चितच खेळपट्टीची काहीशी पडताळणी करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेणारा चेंडू सन्मान देतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी खर्च होतोय. धावफलक जो एका धावनेशी वाधारतोय तब्बल 16 धावा धावफलकावर. आघाडीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त. दोन्ही खंदे खेळाडू या ठिकाणी सलामीर माघारी परतले. कृष्णा गावडे आणि टिपू हे दोन आक्रमक उभ्याचे खेळाडू तिसऱ्या विकेटसाठी मैदानामध्ये जिल्ह्यात रूपांतर केलं. एक सफलता आल्याला गोलंदाज विकी याच्या नावावर. तिसरा विकेटचा पतंग आणि धावफलकावर मात्र 16 धावा या तिसऱ्या षटका दरम्यान.
तिसऱ्या षटकात विकीच्या हाती चेंडू सुपूर्द केला भांडी मालवण क्रिकेट संघाच्या कर्णधाराने, आणि त्यानंतर विकीने ती कामगिरी केली अवघ्या पहिल्या चेंडूवर। समोर मात्र प्रथमेश जागण्यासाठी नवीन खेळाडू विनय मयेकर मैदानाच्या दिशेने जातोय। कृष्णा गावडे मैदानामध्ये थांबलाय, ज्याच्या बॅट मध्ये निघालेला एक चौकार, आता मात्र विनय मयेकरला कामगिरी करावी लागेल। समोर तिसरं षटक जे प्रगतीपथावर, सामना आपण पाहतोय चार षटकांचा। पुणे स्पोर्ट्स महातवण क्रिकेट संघ गोलंदाजी अगदी बऱ्यापैकी, परंतु आपल्याला मात्र समोरचा एक मातब्बर संघ ज्याला रोखण्यासाठी चार षटकात 45-50 धाव बनवणं अगदी गरजेचं असेल। समोर विकी सफलता प्राप्त गोलंदाज राईट अमोर द विकेट। ओ आखू टप्पा चेंडू अतिशय बाउन्स ठिकाणी चेंडू झाला, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, एका निर्धाव चेंडूची खेळ समाप्त। धाव पल्ल्यात पुन्हा एकदा स्थिरावतो मात्र 16 धावांवर आतापर्यंत। तर गोलंदाजीत सुंदर सुरुवात, पहिलं षटक रितेश मात्र 3 धावा देतो एक सफलता, दुसऱ्या षटकात हर्षा गोलंदाज अवघ्या 13 धावा खर्च करत एक सफलता आपल्या नावावर नोंदवतोय। बॅकपोर्ट वर जाऊन सुंदर फटका, स्वतःसाठी जागा बनवली आणि फाइनली एक बाउंड्री लाईन ला एक सुंदर फटका खेळलाय विनय मयेकरच्या बॅट मध्ये निघालाय चौकार। सुंदर असा फटका विनय मयेकर याच्या बॅट मधनं आणि या चौकारांशी 20 धावा धावपळीवर 3 गड्यांच्या मोबदल्यात। तिसऱ्या षटकात देखील ज्याने एक सफलता आपल्यावर नोंदवली त्या विकीच्या विरुद्ध पहिला मोठा प्रहार केला जातोय चौकार। आता मात्र येणाऱ्या कालखंडात या षटकातील अजूनही 3 चेंडू हे बाकी उरलेत। फुलटॉस चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाराची नोंद विनय मयेकरच्या बॅट मधनं आणि धावपळक हा 4 धावांशी वाधारतोय 24 धावा धावपळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात। नेमक्या तिसऱ्या षटकाचा खेळ हा मात्र मैदानामध्ये प्रगतीपथावर। विनय मयेकरकडे मोठमोठे फटके ठेवण्याची क्षमता ठासून भरली आहे, परंतु ती सिद्ध करावी लागेल या सामन्या दरम्यान या षटका दरम्यान। आणि समोर गोलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवर कामगिरी केल्यानंतर तो आता मात्र गोलंदाज हा दडपणामुळे दिसतोय। अल्टी पल्टी ही खरा स्ट्रॅटेजी मैदानामध्ये शॉर्ट थर्ड मॅनला या ठिकाणी झेल होतोय, ही खरा स्ट्रॅटेजी विनय मयेकरची मैदानामध्ये। आणि समोर 4 विकेट, चौथ्या विकेटचा पतन 24 धावांवर, तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल। खरंच एक वेगळी रणनीती या ठिकाणी विनय मयेकरची आपल्याला पाहायला मिळाली, कारण ज्याने सर्व बॅटने 2 चौकार टोलवले आणि त्या फलंदाजाला स्विच हिट अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न केला, कदाचित नेमकं याचं उत्तर निश्चित असेल ते म्हणजे विनय मयेकर याच्याकडे। कारण विनय मयेकर जर थांबला असता मैदानावर तर स्लॉग षटकात एक 10-15 धावा झाल्या असत्या, परंतु समोर याची जाग घेण्यासाठी लखन गवांडे स्ट्राईक वर सज्ज होतोय। यावेळी फटका मिस टाइम होतोय, शॉर्ट फाईन देखला, क्षेत्ररक्षक जरूर आहे झेल खाली आणि झेलात रूपांतर झालंय। विकेटचा पतंग एका षटकात 3 गडी टिपतोय, तो म्हणजे विकी या षटकात तिसरी सफलता आपल्या नोंदवतो। 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि तब्बल 5 गडी बाद 24 धावा, अंतिम षटक अंतिम 6 चेंडू बाकी उरलेत, परंतु समोर आपली गोलंदाजी जर बघितली तर आपल्याला अगदी रोखण्यासाठी एक 10-15 धावा अजूनही बनवावे लागतील, परंतु 10-15 धावा बनवण्यासाठी अगदी समोर शर्तीचे प्रयत्न करावे लागतील। समोर कृष्णा गावडे मैदानामध्ये आहे आणि नवीन खेळाडू जातोय गुरु मैदानाच्या दिशेने अंतिम षटका दरम्यान। राज तोडणकर नवीन गोलंदाज चौथ्या षटकासाठी गोलंदाज मार्क वर दांडी मालवण क्रिकेट संघासाठी। आणि समोरनं कृष्णा गावडे स्ट्राईक वर, तर नॉन स्ट्राईक वर गुरु सज्ज होतो, अंतिम 6 चेंडू बाकी 24 धावा धावपळकावर 5 गडी बाद। निम्मा संघ डगआउटच्या आश्रयाला डगआउटच्या दिशेने परतलाय आणि समोर बघूया या 6 चेंडू मध्ये किती धाव बनवले जातील। कृष्णा गावडे स्ट्राईक वर सज्ज अंतिम 6 चेंडूसाठी। यापुढचा सामना सिंहगर्जुना केरवडा विपक्ष सापेरी कोचरा
डबा चेंडू मिड विकेटला फटका खेळला गॅप मध्ये फटका फिल्डर जरूर या ठिकाणी दौड लावतोय परंतु सुंदर फटका आहे चार धावांसाठी. चार धावांनी धावपलक वधारला तब्बल 28 धावा धावपलकावर अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी. स्लॉग षटकात पहिल्या चेंडूवर चौकार टोलवला आघात केला चौकार आणि चौथ्या षटकाचा कृष्णा गावडेने फुल टॉस चेंडू होता पंचांकडे अपील ताणून धरले आणि पंचांची बोटी आबाळ्याकडे उचलली जाते. विकेटचा पतंग 6 विकेटचा पतंग आणि धावपलकावर होता एक मात्र 28 धावा. इनिंग दरम्यान अंतिम 4 चेंडू बाकी उरलेत आणि तब्बल 6 गडी बाद होत आहेत धावपलकावर मात्र 28 धावा. प्रज्योत नवीन खेळाडू स्ट्राईक वर सज्ज. समोर बॉलिंग मार्क वर राज तोडणकर सज्ज होतोय राईट ऑफ ओव्हर द विकेट वरती चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईन ला एक सुंदर फटका. प्रयत्न सुंदर होता परंतु चेंडू थांबलाय मैदानामध्ये. पंचांकडे अपील डावबाद साठी आणि पुन्हा एकदा पंचांनी रेफर केलाय रिव्ह्यू मागितला डावबाद साठी. कदाचित पंचांना विनंती असेल आपण चेक करण्यासाठी येऊ शकता थोडीशी डोकी ठरते निर्णय देण्यासाठी.
मैदानावर निश्चितच एवढं सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. निर्णय देण्यासाठी देखील पंचांना या ठिकाणी बोलावं लागलं, कारण एवढा कठीण या ठिकाणी निर्णय होता की शेवटच्या क्षणी ज्यावेळी चेंडू हातातून निसटत होता फिल्डरच्या, त्याच क्षणी त्याचा पाय तो बाउंड्री लाईनला रोपला स्पर्श झाला आणि त्यावेळी त्यामुळे तो षटकार घोषित केला गेला प्रज्योतच्या बॅटमधून. पॉइंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, एक निर्धाव चेंडू आणि धावफलक जो स्थिरावला मात्र 34 धावांवर. अंतिम दोन चेंडूंचा खेळ बाकी, अंतिम दोन चेंडूंचा खेळ बाकी, 34 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. राज तोडणकरचा विपक्ष एक मोठा फटका अंतिम षटकात झाला. अकूट टपला चेंडू, पंचांकडे काहीशी मागणी, परंतु पंच सांगतात चेंडू आपल्या पट्ट्यामध्ये होता, चेंडू खेळण्याजोगे होता. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा त्या अंतिम षटकात, अगदी अंतिम चेंडू बाकी, इनिंग दरम्यान भैरवी घालणारा चेंडू आणि धावफलकावर 34 धावा 6 विकेटचा मोबदला. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघ कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी संपर्क साधा. सिंह गर्जना केरवाडा, विपक्ष सातेरी कोचरा. यावेळी बघूया चेंडू, बघूया काही शर येतो पंचांकडनं. पंच थोडीशी खातर जमा करतात निर्णयासाठी, परंतु खातर जमा केल्यानंतर जो काय निर्णय असेल तो आपल्याला फायनल मानावा लागेल. नो बॉलचा इशारा, साईडलाईनच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय गोलंदाजाकडनं, त्यामुळे नो बॉलचा इशारा. येणाऱ्या कालखंडात असेल फ्री हिटचा चेंडू, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. प्रज्योत स्ट्राईकवर, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. यावेळी बाद असल्याची घोषणा, धावबाद, विकेटचा पतंग. फ्रीचा चेंडूवर खेळाडू धावबाद होतो अंतिम चेंडूवर. खेळ समाप्त होतो 4 षटकांचा आणि धावफलकावर धावा होतात 35 धावा. टार्गेट ठेवलं जातं 36 धावांचं. खेळाडूंना निश्चितच सूचना असेल की ज्यावेळी आपला सामना आहे त्यावेळी आपले सगळे खेळाडू कंपल्सरी डगआउट मधनं असणं गरजेचं. डगआउट मधनं एकही खेळाडू आपला बाहेर जाणार नाहीये. आणि जर पंचांनी जर रेफर केलं निर्णयासाठी तर आपला खेळाडू हा कोणताही कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणार नाहीये, या सूचनेकडे देखील लक्ष द्या. जर खेळाडू आला कॉमेंट्री बॉक्स मध्ये रेफर केल्यानंतर तर त्या टीमला कदाचित धावांची पेनल्टी दिली जाईल. 36 धावांचं टार्गेट ठेवलं जातं सामना 4 षटकांचा आणि समोर दांडी मालवण क्रिकेट संघ टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय. अगदी सुंदर सुरुवात केली होती गोलंदाजीमध्ये, परंतु शेवटचं षटक पुन्हा एकदा थोडस लांबलं. 11 धावा खर्च झाला या षटकात आणि बघूया या 36 धावांचा पाठलाग कशाने होतोय. 4 षटक 24 चेंडू बाकी आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्या 36 धावा. आमचे धंदे मुंडे या ठिकाणी खेळाडू असतील तर चला बॉल बॉयची भूमिका बजावा, कारण फक्त बॉल बॉय नाही तर आज तुम्ही या उन्हामध्ये राहून काहीतरी वेगळं कमवू शकता, कारण थंडाची बॉटल देखील आपण घेऊ शकतो एक बक्षीस म्हणून. कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपण षटकार घेतला, चेंडू झेलात रूपांतर केला तर एक छान सुंदर थंडाची बॉटल देऊन आपल्याला सन्मानित केली जाईल. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा दांडी मालवण क्रिकेट संघ. पाठलाग करायचं 36 धावांचं 24 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण आणि समोर बघूया गोलंदाजी कशा होते. निखिल बराडकर, निखिल आणि विकी ही जोडी आपण पाहतो दांडी मालवण क्रिकेट संघ. सकाळच्या सत्रापासून एक सामना जो दुसरा सामना तब्बल 63 धावांचा झाला
आणि त्यानंतर पुन्हा एकदा चॅलेंज होते मैदानात, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. हिरवळ मैदान जणू काही मैदानाने हिरवा चालू पांघरलाय असं हिरवळ मैदान आपण पाहतोय. सिंहगर्जना क्रिकेट क्लबचे मैदान, सिंहगर्जना क्रिकेट क्लब आणि हिरवड ग्रामस्थ आयोजित चौगुलेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना. पूर्वी स्पोर्ट्स मातवण, विपक्ष दांडी मालवण. निखिल आणि समोरनं विकी, दोन आक्रमक डाचे धुरंधर खेळाडू. निखिल जो या सीझन मध्ये, या वर्षीचा टेनिस क्रिकेटच्या सीझन मध्ये अगदी बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, ज्या निखिल वर पुन्हा एकदा जबाबदारी दिली सलामीवीरांच्या भूमिकेत. तो निखिल बघूया या सामन्या दरम्यान कदाचित एक हाती सामना जिंकवतोय की काय. स्ट्राईक वर सज्ज झाला निखिल, नॉन स्ट्राईक वर विकी आणि पंचाकडनं सामना सुरू झाल्याचा इशारा. बॉलिंग मार्कवर प्रथमच पहिल्या षटकासाठी सज्ज होत आहे. पाठलाग करायचा आहे 24 चेंडू मध्ये 36 धावांचा आणि हा पाठलाग बघूया कशा रीतीने होतोय. समोरनं गोलंदाजी रोखलं जाईल का की फलंदाज हे एक हाती सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त करतायत हे सांगण्यासाठी चला या ठिकाणी घेऊन जातो मैदानामध्ये. पहिला चेंडू सुंदर फटका, लॉंग लेग बाउंड्री लाईन ला चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. निखिल ने आगाज केला मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार निश्चित. सुरुवात केली आहे धावफलकाची या 4 धावांनीशी. पहिल्या चेंडूवर लॉंग लेग ला चौकार टोलानंतर फील्ड मध्ये काहीसा बदला होतोय. जरूर लॉगनचा फिल्डर मिडॉनला तैनात, एक फिल्डर ऑन साईडला मिड विकेटला तैनात, दुसरा सीमारक्षक ऑफ साईडला कव्हरला तैनात केलं जातं विनय मयेकर. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर स्वागत केले गोलंदाज प्रथमेश चौकारणीशी. प्रथमेश रूप टिपू राईट अम राऊंड द विकेट. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही, एक निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावपळला काहीसा स्थिरावलं. प्रथमच पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न असेल या षटकात. दोन चेंडूंचा खेळ समाप्त, 36 धावांना प्रत्युत्तर देताना 4 धावा धावपळकावर. ब्लॉक मध्ये फटका खेळला पंचांकडे, अपील ताणून धरले पाचित सडी, परंतु अपील फेटाळून धावली गेली. निश्चितच इशारा येत नाही म्हणजे जरूर चेंडू बॅटला स्पर्श झाला होता आणि त्यामुळे ती अपील फेटाळून धावली गेली. एक धाव पुन्हा एकदा धावपळकावर आणि धावपळक परावर्तित होतोय 5 धावा धावपळकावर या पहिल्या वहिल्या षटका दरम्यान. दोन बलाढ्य संघ खेळतात या क्वार्टर फायनलच्या सामन्या दरम्यान. पाठलाग करायचा, प्रत्युत्तर द्यायचा होता 36 धावांना आणि प्रत्युत्तर देताना पहिले षटक. सुंदर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. विकेट किपर सोपस्कर कामगिरी बसवतो. ऋषिकेश कोरगावकर निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरवला 5 धावा धावफलकावर. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा मात्र या ठिकाणी समाप्त. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न विकी याचा. विकी स्ट्राईकच्या दिशेने सज्ज आहे, सलग 2 चेंडू निर्धाव खेळतोय. वारंवार कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रथम याच्याचे गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने जात आहेत, थोडीशी उचली घेणारे चेंडू. विकी भीट होतोय या प्रथमेशच्या गोलंदाजीमध्ये. आखून टप्पा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनला फटका, मिस टाइम. ओंकार गावडे सेफ अँड मेगा स्क्रीन वर येतोय आणि पहिल्या षटकाची सुरुवात या ठिकाणी अगदी ताबडतोब सुरुवात करून देतो. प्रथमेश बॉलिंग मध्ये एक सफलता आणि 5 धावा 36 धावांना प्रत्युत्तर देताना या ठिकाणी खर्च करतोय प्रथमेश उर्फ टिपू या पहिल्या षटका दरम्यान. नवीन खेळाडू हितेश मैदानामध्ये जातो, नॉन स्ट्राईक वर या ठिकाणी जातो. समोर गोलंदाजी मध्ये ओंकार गावडे हा वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकात सुंदर सुरुवात करून दिली प्रथम स्वरूप टिपू ज्याने अवघ्या 5 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली आहे. परंतु समोर मात्र अगदी चॅलेंज असेल या सीझन मध्ये अगदी बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला निखिल ज्याला बाद करण्यासाठी आपल्याला समोर चॅलेंज करावं लागेल. निखिल साठी क्षेत्रक्षणाची सफवट, डीप कव्हर, डीप लॉंग अप ऑन साइड ला लॉन्ग ऑन डीप मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक लॉन्ग लेग बाउंड्री लाईन ला आणि समोर ओंकार गावडे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय राईट अप राऊंड द विकेट आणि समोर स्ट्राईक वर बिनीचा खेळाडू निखिल सज्ज होता. यावेळी स्कूप केलेला फटका, डीप फाईन लेग बाउंड्री लाईन ला चेंडू ट्रॅव्हल होतोय
निश्चितच चार धाव्यांचा इशारा, त्या फटक्यानिशी पुन्हा एकदा सिद्ध केलाय. त्याच्या बॅटवर चेंडू येत आहेत, हा चौकार आणि चौकारानिशी नऊ धावा धावफलकावर होत आहेत. नऊ धावा धावफलकावर. ज्याप्रमाणे पहिल्या षटकाची चौकारानिशी सुरुवात झाली होती, त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकाची पुन्हा एकदा चौकारानिशी सुरुवात होत आहे. यावेळी पंचांकडे अलकीशी अपील, पुन्हा एकदा अपील फेटाळून लावली, पहिला चेंडू स्कूप केला, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी प्रयत्न फलंदाजाचा काही सफसला आणि समोर मात्र गोलंदाज हा या चेंडूवर आपलं वर्चस्व प्राप्त करताना आपण पाहतोय. एक चेंडू फलंदाजच्या दिशेने, दुसरा चेंडू हा गोलंदाज धबधबा ठेवतोय. यावेळी सुंदर चेंडू, मॅजिक डिलिव्हरी, यू मिस आय विल बी डेफिनेटली क्लीन बोल्ड, निकेल बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरी सफलता प्राप्त केली आहे मैदानामध्ये पूर्वी स्पोर्ट्स माथोन क्रिकेट संघ. दोन विकेट, नऊ धावा धावफलकावर नेमक्या दुसरा षटकाचा खेळ हा मात्र मैदानामध्ये प्रगतीपथावर. नवीन खेळाडू मैदानामध्ये जातो, तो म्हणजे हर्ष स्ट्राईकच्या दिशेने. आणि समोर ज्या खेळाडूची सफलता प्राप्त करणं खूप गरजेचं होतं, ती कामगिरी मैदानामध्ये करतोय तो ओंकार गावडे हा गोलंदाज. दोन विकेट धावफलकावर, नऊ धावा अवघ्या 36 धावांना प्रत्युत्तर देताना चॅलेंज होत आहे मैदानामध्ये समोर दांडी मालवण क्रिकेट संघाच्या फलंदाजीत. नौका खेळाडू हर्ष स्ट्राईकवर सज्ज होतो चौथ्या स्थानी. बॅकपटवर जाऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्नात निश्चितच पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा, अपील काहीशी ताणून धरली होती. कदाचित हा अवांतर चेंडू टाळण्यासाठी पंचांकडे अपील धरली होती असं काही जण सांगताय. व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक कैसा परावर्तित होतो हा डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर. अखूट टप्प्याचा चेंडू बराच उंच जातो. विनय मयेकर ज्याला देखील सेफ अँड असं संबोधलं गेलं, तो विनय मयेकर मेगा स्क्रीनवर अप्रतिम रित्या झेलात रूपांतर झालंय. तिसरी सफलता या ठिकाणी प्राप्त होत आहे पूर्वी स्पोर्ट्स माथोन क्रिकेट संघाला. नवीन खेळाडू रोहित केऊसकर मैदानाच्या दिशेने जातो. आतापर्यंत तीन गडी माघारी परतले. दुसरं षटक सफलता प्राप्त गोलंदाज ओंकार गावडे ज्याच्या खात्यामध्ये दोन सफलता आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. अजूनही या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी असताना रोहित सज्ज होतो स्ट्राईकच्या दिशेने. आघाडीचे तीन खेळाडू माघारी परतले धावफलकावर, मात्र 10 धावा पाठलाग करायचा होता तो 36 धावांचा अवघ्या 24 चेंडू मध्ये कैसे चाचपडतात मैदानामध्ये फलंदाज हे दांडी मालवण क्रिकेट संघाचे पूर्वी स्पोर्ट्स मातोळी क्रिकेट संघाविरुद्ध. फुल टॉस चेंडू फटका मिस टाइम होतोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक जरूर बॅकअप देतोय, गुरु जोवर फेकी होते स्ट्राईकच्या दिशेने. धावासाठी संधी मैदानावर, तेवढा दोन धावा या पूर्ण होत आहेत. दोन धावा प्रयत्न दुसरा धावेचा अगदी वेगवान जलद गतीने पूर्ण झाला त्या दोन धावा. धावफलक जो दोन धावांनी परावर्तित तब्बल 12 धावा धावफलकावर. सफलता प्राप्त गोलंदाज आपल्या षटकाची समाप्ती करणार चेंडू घेऊन. सुंदर चेंडू, विकेट किपर वेगाने चेंडूवर जातो ऋषी कोरेगावकर पुन्हा एकदा.
निर्धाव चेंडूची खेळी समाप्त, एक सफलता प्राप्त गोलंदाज, या षटकाची समाप्ती होते, खेळ समाप्त होतो 2 षटकांचा आणि 36 धावांना प्रत्युत्तर देताना निर्धारित 2 षटकांमध्ये प्रति षटकामागे 6 धावांची धावगती राखत 12 धावा धावफलकावर 3 गडी बाद, उरली 2 षटक 12 चेंडू बाकी आणि बनवायच्या 12 चेंडूमध्ये 12 धावांची धावगती राखत 24 धावा 12 चेंडूमध्ये बनवायच्या विजयासाठी। तिसऱ्या षटकासाठी गुरु गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय 12 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण मैदानामध्ये दांडी मालवण क्रिकेट संघासाठी। ओव्हर पिच चेंडू मिडऑनला फटका खेळला लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, प्रथम सुरप टिपू जो चेंडूला बॅकअप देतोय, जोर फेकी गोलंदाजी दिसून होते तेवढ्यात एका धावर समाधान मानावं लागतंय। धावफलक एका धावने निश्चित परावर्तित, धावफलक तब्बल 13 धावा धावफलकावर होतात। डावे उजवाची जोडी लेफ्टी राईटनी कॉम्बिनेशन वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो आणि लेफ्ट हँडेड बॅटर रोहित देसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गुरु क्षेत्ररक्षणाची पडताळणी केल्यानंतर बॉलिंग मार्कवर सज्ज होता। रोहित स्ट्राईक वर सज्ज, फुल टॉस, चेंडू बॅटच्या बॉटमला, चेंडूचा स्पर्श, नॉ स्ट्राईक वर धावबादसाठी संधी आणि रोहितला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते। चौथ्या विकेटचा पतन धावबादच्या रूपात आणि धावफलक 13 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असतो, 36 धावांना प्रत्युत्तर देतोय दांडी मालवण क्रिकेट संघ सिंहगर्जन मैदानावरती। तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 4 गडी बाद, धावफलकावर 13 धावा, नवीन खेळाडू नॉ स्ट्राईक वर रोहित मालवणकर हा सज्ज होतोय आणि समोर स्ट्राईक वर पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजे रितेश स्ट्राईकच्या दिशेने। येणाऱ्या कालखंडात 10 चेंडू हे बाकी उरलेत, समोर 10 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 23 धावा, 10 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण बाकी उरले दांडी मालवण क्रिकेट संघ। स्ट्राईक वर रितेश जो वन डाऊन बॅटरच्या रूपात मैदानामध्ये आलाय आणि समोर मात्र नॉन स्ट्राईक वर सज्ज होतो तो रोहित मालवणकर। यावेळी मात्र मिस टाइम फटका, 2 खेळाडू जेल खाली, पुन्हा एकदा सेफ हँड, विनय मयेकर मेगा स्क्रीन वर अजून एक सफलता या ठिकाणी नोंदवली जात आहे गुरु याच्या खात्यावर, तब्बल 5व्या विकेटचा पतंग, निम्मा संघ डगआउटच्या दिशेने माघारी परतलाय, इथून मात्र संकटमोचक पारी खेळावी लागेल दांडी मालवण क्रिकेट संघाला। धावफलक स्थिरावलाय, नाम मात्र 13 धावांवर, 36 धावांचा प्रत्युत्तर दाखल। स्पर्धे दरम्यान खेळणाऱ्या संघांना विनंती असेल जे 2 संघ या ठिकाणी आतापर्यंत येणाऱ्या कालखंडात बरेचसे सामने व्हायचे बाकी, परंतु तत्पूर्वी विनंती असेल अन्वी स्पोर्ट्स रेडी संघाचा कर्णधार जर परिसरामध्ये असाल तर आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा, त्याचबरोबर तुळस संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर आपल्याला देखील विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन आयोजन कमिटीशी संपर्क साधावा। तिसऱ्या षटकात सलग 2 चेंडूवर 2 विकेट, 1 विकेट डावबादच्या रूपात तर दुसरी सफलता झेलबादच्या रूपात, नवीन खेळाडू अनिकेत हा स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होता। ओव्हरपी चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, पुन्हा एकदा फटका, मिस टाइम होतोय, ओंकार गावडे मेगा स्क्रीन वर अजून एक सफलता नोंदवली गेली गुरु याच्या खात्यामध्ये, 6व्या विकेटचा पतंग, बनवलेला 36 धावा
आणि त्या 36 धावा वाचवताना समोर मात्र संघ जो धावांसाठी संघर्ष करतोय, मात्र 13 धावा धावफलकावर. साठी संधी असेल. सलग 2 चेंडूवर 2 विकेट गुरु याच्या खात्यावर नोंदवल्या गेल्या आणि नवीन खेळाडू कल्पेश मैदानाच्या दिशेने जातो. आज स्पर्धेचं निश्चितच अंतिम दिवस, संध्याकाळच्या सत्रात अंतिम सामना आणि एक महत्वपूर्ण स्पर्धेचं खास आकर्षण युट्यूब लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा या ठिकाणी कैद केली जात आहे. पंचाकडे पायचीची अपील ताणून धरली आहे आउटसाइड अंपायर, परंतु पंच या ठिकाणी अपील फेटाळून लावतात. कदाचित चेंडू लेग स्टिकला मिस होणार असावा, त्यामुळे पंच या ठिकाणी नाबाद करार देत आहेत आणि समोर निश्चितच पंच अनुभवाने परिपक्व. पंचांनी बऱ्याच स्पर्धे दरम्यान ज्या पंचांनी पंचांची भूमिका बजावली त्याच पंचांकडे निश्चितच अगदी अनुभव बराचसा आहे आणि ते पंच सर किशोरजी भगत आणि स्कोर लेख पंच सर संदीप पेंडेकर. सुंदर क्षेत्ररक्षण पवित्रमध्ये, अगदी सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि 3रा ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. फक्त एकच धाव या षटकात खर्च झाली, तब्बल 6 गडी बाद आणि धावफलकावर 13 धावा. अंतिम 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडूवर बनवायचं ध्वजासाठी 23 धावा. संध्याकाळच्या सत्रात एक महत्वपूर्ण स्पर्धेचं खास आकर्षण प्रेक्षणीय सामना जो निश्चितच असेल तो म्हणजे विजय केरवडा विपक्ष सिंह गर्जना केरवडा. निश्चितच दोन्ही संघांनी दोन्ही बाजूने या ठिकाणी प्रतिनिधित्व करतील. सर गोपाळ भट्ट आणि दुसऱ्या बाजूने सर बाजी दुरत, हे दोन खेळाडूंमध्ये या ठिकाणी लढत होईल मैदानामध्ये. आणि बॉलिंग मार्कवर बदल 14 षटकांसाठी लखन गवंडे बॉलिंग मार्कवर. 6 चेंडूमध्ये बनवायचे 23 धावा. हो, यावेळी सुंदर चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचाकडनं व्हाइट बॉलचा इशारा येतो. अवांतर धाव आणि अवांतर धावण्याची धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. 14 धावा धावफलकावर. ओव्हरपी चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईन ला एक मोठा फटका, चेंडू जातो थेट सीमारेषेबाहेर षटकारासाठी. सामना संपलेला नाहीये आणि समोर पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक करण्याचा प्रयत्न होतोय रोहित मालवणकर यांच्याकडनं. 6 धावांची धावफलक परावर्तित होतोय तब्बल 19 धावांवर. यानंतर समीकरण काहीस बदललं जातोय, 5 चेंडू आणि 16 धावा 17 धावा असं समीकरण मैदानामध्ये. चेंडू आणि 16 धावा असं समीकरण या ठिकाणी बाकी उरलंय. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर हा षटकार म्हणजे निश्चितच 5 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण बाकी उरलंय. पुन्हा एकदा विनंती, अन्वी स्पोर्ट्स रेडी संघाचा कर्णधार आणि तुळस संघाचा कर्णधार, आपण कमेंट्री बॉक्स कडे येऊन आयोजन कमिटीशी संपर्क साधावा. यावेळी जोवर फेकी केली जाते स्ट्राईकच्या दिशेने, काहीशी खराब फेकी, नॉन स्ट्राईकवर वेगाने फेकी, तेवढा 2 धावा या ठिकाणी पूर्ण आणि या 2 धावांशी धावफलक परावर्तित होतो तब्बल 22 धावा धावफलकावर. चार चेंडू बाकी उरले आता, मात्र 4 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 14 धावा. समोर खऱ्या अर्थाने रोहितने षटकार टोलवल्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा कम बॅक करण्याचा प्रयत्न हा दांडी मालवण क्रिकेट संघाकडनं होताना पाहतोय. लखन गवंडे राईट ऑफ द विकेट. यावेळी मोठा फटका, मिड विकेट बाउंड्री लाईन ला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, षटकार. स्पर्धे दरम्यान कंपल्सरी चेस देखील आहे, सामना दरम्यान बाजी मारायची असेल तर जेवढ्या धावा बाकी उरल्या त्या आपल्याला बनवणं खूप गरजेचं. धावा झाल्या धावफलकावर 28
तीन चेंडू बाकी आणि आठ धाव बनवायचे तीन चेंडू मध्ये. तीन चेंडू आणि आठ धावा असं समीकरण बाकी उरलंय. आणि समोर रोहित मालवणकर, ज्याने कमबॅक केलं, जो स्ट्राईक पासनं बराच वेळ वंचित राहिला होता, तो रोहित मालवणकर या ठिकाणी दोन षटकार निश्चित होतो. तीन चेंडू आठ धावा असं समीकरण बाकी. खराब चेंडू, शॉर्ट टाइम लेकला, बाबली निगुडकर जेल खाली, जेलात रूपांतर झालं, विकेट चा पतंग. समोर रोहित मालवणकर जो फ्रंटपटवर जात होता, कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, त्या रोहितला या ठिकाणी झेल चित करून माघारी परतवलंय. इथून मात्र रोहित मालवणकर बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी पेलणारा खेळाडू कोण असेल? उरले दोन चेंडू बाकी, बनवायचे आठ धावा, कंपल्सरी चेस देखील आहे, त्यामुळे त्या आठ धावा आपल्याला बनवणं खूप क्रमप्राप्त ठरेल. दोन चेंडू आणि आठ धावा असं समीकरण दांडी मालवण क्रिकेट संघासाठी बाकी उरलंय. अनली स्पोर्ट्स रेडी संघाचा कॅप्टन बबल नाईक आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचतोय तर आपल्याला विनंती असेल लगेचच येऊन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधावा. आणि समोर दुसऱ्या बाजूने खेळत होतो एमएससाठी तुळस संघ, रुपेश भैर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपला कर्णधार कमेंट्री बॉक्स या ठिकाणी पाठवा. आयोजन कमिटीकडनं आपल्याला वारंवार विनंती केली जात आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपलं सहकार्य अपेक्षित आहे आयोजन कमिटीला, म्हणून या आपले कर्णधार लगेचच आयोजन कमिटी संपर्क साधा. मैदानाच्या दिशेने वळूया. राज तोडणकर स्ट्राईक वर सज्ज झालाय, दोन चेंडू आणि बनवायचे दोन चेंडू मध्ये आठ धावा. खऱ्या अर्थानं प्रज्योतने तो टोलवलेला षटकार पहिल्या इनिंग मधील अंतिम षटकातील, आणि त्या सहा धावा केवढा महत्वपूर्ण होत्या यावेळी मात्र सिद्ध होत आहे. दोन चेंडू बनवायचे आठ धावा. आल्या आल्या स्वागत झालंय मैदानामध्ये. राज तोडणकरचा बॅट बदनं निघालाय षटकार, सामना समाप्त झाला नाहीये. एका चेंडू मध्ये दोन धावा बनवायचे, कंपल्सरी चेस हा देखील नियम आहे. एका चेंडू मध्ये दोन धावा, कंपल्सरी चेस देखील नियम आहे. एक चेंडू आणि दोन धावा, सामना जिंकायचा असेल तर दोन धावा करणं अत्यंत गरजेचं. ओव्हरपी चेंडू, बॅक टू बॅक मोठा फटका, षटकार. ज्या सामन्यामध्ये दांडी मालवण क्रिकेट संघ तीन षटकामध्ये सामन्यामध्ये नव्हता, तो दांडी मालवण क्रिकेट संघ मॅच मध्ये बाजी मारतोय. पूर्वी स्पोर्ट्स माथोन क्रिकेट संघ आपलं खूप खूप अभिनंदन. खूप दूरवरनं स्पर्धेत आपण खेळला, आपल्याला पुढच्या स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा कमेंट्री बॉक्स मधून आणि आयोजन कमिटीकडनं. आणि खऱ्या अर्थानं सामन्याचं निश्चित चित्र काही वेगळं होतं, खूप चित्र वेगळं होतं सामन्याचं. पहिल्या तीन षटकात धावपळकावर झालेला फक्त आणि फक्त 13 धावा, आणि समोर अगदी शेवटच्या षटकात आपल्याला 23 धावा वाचवायच्या होत्या. आणि त्यानंतर 23 धावा वाचवायच्या असताना काय सुंदर फलंदाजी झाली आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करून वाहूया. मॅन ऑफ द मॅच सन्माननीय राज माकले यांच्या शुभेच्छा दिले जाईल. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्लॉग शॉटचा दोन विकेट ज्याच्या नावावर, आणि ज्याने खऱ्या अर्थानं सामन्या दरम्यान आपलं आव्हान अस्तित्व या सामन्या दरम्यान जिवंत ठेवलं, तो राज तोडणकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.